शिल्पा गाडगे. 2010 पासून पक्षी निरीक्षणाचा छंद आम्ही दोघांनी जोपासलेला आहे. या छंदाची सुरुवात जी झाली आहे ती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये महाराष्ट्र पक्षी मित्र मंडळ जे आहे त्यांनी संमेलन घेतलं होतं पूर्ण महाराष्ट्र लेवलवरचं. ते एक आपलं निसर्गाची आवड आणि पक्षी मात्रांची आवड प्राण्यांबद्दलचं प्रेम याच्यात मग तिथे फक्त मी अटेंड करायला गेले होते. मग आम्ही ते संमेलन अटेंड केलं आणि त्याच्यानंतर लगेचच पक्षी गणना होती पूर्ण महाराष्ट्र लेवलवर आणि त्याच्यामध्ये सहभागी झालो. तेव्हा अक्षरशः पक्षी म्हणजे साधारण कॉमन मॅनला जे माहिती असतात चिमणी कावळे आणि शाळांमधनं जे शिकलो आहे याच्या पलीकडे अक्षरशः झिरो नॉलेज होतं पक्ष्यांबद्दलचं. आणि निव्वळ निसर्गाचं प्रेम म्हणून ते संमेलन आम्ही अटेंड केलं आणि तिथून आमच्या पक्षी निरीक्षणाची सुरुवात झाली. कारण पहिलीच जी पक्षी गणना झाली त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो आणि श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानामध्ये आम्ही ती गणना केली. इथे एक गोष्ट स्पष्ट अशी झाली की पक्षी निरीक्षण आणि पक्ष्यांची गणना याच्यासाठी एक जो आमचा समज होता की आपण जंगलात जायला पाहिजे किंवा नदी नाले किंवा तलावावर जायला पाहिजे धरणांवर जायला पाहिजे आणि तिथेच फक्त पक्षी आपल्याला दिसतील आणि त्यांची गणना करायची. पण ते त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की आम्ही काही असं कुठे जंगलाची आम्हाला माहिती नव्हती किंवा कुठे तलावावर कुठे दिसतं काहीच कल्पना नव्हती. त्याच्यामुळे आम्ही आपल्या श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानामध्ये गेलो आणि गणना केली. पण ते तो जो एक इव्हेंट झाला किंवा तो जो आम्ही सहभाग घेतला तो आम्हाला खूप मोठं आमच्या एकंदर जे रोजचं जीवन होतं नेहमीचं रुटीन होतं त्याला खूप मोठं वळण त्यांनी दिलं. आणि त्या दिवशी जर आम्ही ती पक्षी गणना केली नसती की आम्हाला याच्यातलं काही समजत नाही आम्ही कसं करणार आम्हाला नदी नाले नाही आहे जंगल नाही आम्ही कुठे जाणार असं करून जर आम्ही त्या दिवशी गप्प बसलो असतो तर या खूप मोठा आज जे आम्हाला मिळालेला आहे त्याला आम्ही मुकलो असतो त्या दिवशी. आणि तो एक चान्स आमच्या जीवनामध्ये ती घटना अशी घडली की त्या दिवशीपासून अक्षरशः आम्हाला त्या पक्षी निरीक्षणाचा नाद लागला छंद लागला आणि आम्ही त्या दिवशीपासून जवळजवळ डेली फिरत होतो. आणि तेव्हा आमच्या असं लक्षात आलं पुन्हा की फक्त थंडीमध्ये किंवा फक्त उन्हाळ्यामध्ये पर्यटन स्थळ म्हणून एखाद्या ठिकाणी जायचं आणि पक्षी बघायचे याच्यापेक्षाही आपल्या परिसरातलेच पक्षी आपल्याला माहित नाही आहेत की कोणते पक्षी आपल्या आजूबाजूला आढळत आहेत. आणि त्याच्यातनं आमचं एक असं हळूहळू पक्षी निरीक्षणांचं वाढत गेलं. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान झालं म्हणजे आम्ही राहतो शिवाजीनगरला तर शिवाजीनगरच्या परिसरात कोणते पक्षी दिसतात असं करता करता आमच्या पक्षी निरीक्षणाचा परीघ आम्ही हळूहळू वाढवत नेला. आणि आमचा परी इतका वाढला आता की या 10 वर्षामध्ये म्हणजे 2010 पासून ते 2019 पर्यंत आम्ही जवळजवळ सर्व जळगाव कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. जळगाव शहरामध्ये फिरताना आमच्या लक्षात जिथे जिथे आम्हाला पक्षी दिसत गेले त्या त्या क्षेत्राला आम्ही वारंवार भेट देत गेलो आणि त्याच्या मुख्य म्हणजे आम्ही त्याच्या नोंदी ठेवत गेलो. आणि या नोंदी ठेवताना असं लक्षात आलं की कुठल्या एरियामध्ये पक्षी जास्ती दिसतायत कोणत्या काळामध्ये दिसतायत असं करता करता हळूहळू 1 वर्ष 2 वर्ष लागली आम्हाला की 30 पक्षी 60 पक्षी म्हणजे त्या पक्ष्यांच्या ज्या जाती असतात त्याची नोंद घेत गेलो. आणि साधारण 1.5 वर्षामध्ये आमचे 100 मी टच झालो आणि आमचा उत्साह इतका वाढला की अरे आम्हाला आतापर्यंत असं माहित होतं की चिमणी कावळे कबूतर दिसले की झाले पक्षी दिसले. पण हा छंद जसा जसा वाढत होता आणि जसं जसं आम्ही एक केलं की ज्या एरियामध्ये आम्हाला पक्षी दिसला त्या एरियाचं नाव नोंदवत गेलो आणि त्या एरियाचं नाव त्या पक्षी दिसला ती तारीख आणि पक्ष्याचं नाव असं नोंदवत गेलो. आणि हळूहळू आमची संख्या आज तुम्हाला तर नवल वाटेल पण आम्हाला आमचा सुद्धा आनंद खूप होतोय की आज आम्ही 226 प्रजातींची नोंद जळगाव शहरामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये लोकल बर्ड म्हणजे आपले स्थानिक दिसणारे पक्षी स्थानिक स्थलांतर करणारे पक्षी आणि विदेशातनं येणारे इथे मायग्रेटेड जे बर्ड्स असतात ते असे मिळून ती एकंदर 226 अशी आमची पक्ष्यांच्या प्रजाती इथे नोंदल्या गेलेल्या आहेत. आता हा छंदाची जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा एक करमणूक आणि एक निसर्गाची आवड आहे म्हणून आम्ही जात गेलो आणि भेटी देत गेलो आणि नोंद घेत गेलो. पण त्याचा फायदा आम्हाला असा झाला की या अभ्यासातनं आम्हाला असं लक्षात आलं की पक्षी निरीक्षण करणं किती महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी सामान्य लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी होणं खूप गरजेचं आहे. आपण असं म्हणतो की त्याच्यामध्ये आपली ग्रॅज्युएशन केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये खूप काहीतरी PhD केलेली आहे तज्ज्ञ झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये काहीतरी मिळवतो किंवा ते क्षेत्र आपले असं समजतो. पण तसं नाही आहे. खरं तर मी लायब्ररियन होते आणि शाळेमध्ये नोकरी करणारे होते त्याच्यामुळे मी टीचरही नव्हते किंवा मी खूप मोठ्या पदावरही नव्हते एक साधारण ग्रंथपाल म्हणून माझं काम मी करत होते. पण हे असताना सुद्धा हा छंद मला लागला
की साधारण आपण ज्याच्यामध्ये डिग्री मिळवले जे शिक्षण घेतलं त्याच्यातच पुढे काहीतरी करायचं असा एक आपला धोपट मार्गी जो विचार असतो तो खूप याच्यामध्ये बदल करणारा ठरला. आणि याच्यातनं सर्वसामान्य लोकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे हे एक आम्हाला कळलं. आणि दुसरं असं कळलं की सायंटिफिकली तुम्ही हे तुम्ही जरी शिक्षण घेतलेलं नसलं तरी साधारण दिसलेला पक्षी कोण आहे याचं आयडेंटिफिकेशन करून त्याची नोंद घेणं आणि ती डायरी तुम्ही मेंटेन केली अगदी घरातल्या गृहिणींनी जरी केली तरी खूप मोठा तो एक शोध निबंध होईल किंवा या पक्षी अभ्यासक जे आहेत पूर्ण जगामध्ये किंवा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रापुरते म्हटले तरी त्यांना हा छोटासा डेटा जरी तुम्ही दिला वर्षभराचा महिनाभराचा तुमच्या एरियातला फक्त तरी सुद्धा तो खूप महत्वाचा असतो त्यांच्या दृष्टीने आणि एकंदरच पक्ष्यांच्या संवर्धनासाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि हा अभ्यास करतानाच असं लक्षात आलं की फक्त खूप छान मोर दिसतो म्हणून बघणं खूप छान कोकिळा गाते म्हणून तिचं गुणगान गाणं याच्यापेक्षाही त्यांचं आणि मानवाचं आणि निसर्गाचं जे नातं आहे ना ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे एकंदरच जैवविविधताचा जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा जैविक साखळी ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये मानव सुद्धा त्या साखळीचा एक भाग आहे. पण आता कसं झालेलं आहे की समजा गांडूळ किंवा कृमी कीटकांपासून तर अगदी हत्तीपर्यंत किंवा गरुडापर्यंत पक्ष्यांचं म्हटलं तर अगदी चिमणीपासून तर गरुडापर्यंत हे जे सगळे छोटे मोठे पक्षी आणि छोटे मोठे किडे वगैरे आहेत यांची एक जैविक साखळी आहे. जशी या जिवंत लोकांचं ज्याला आपण सजीव आणि निर्जीव दोन भाग करतो सृष्टीचे तर निर्जीव असलेले माती आहे पाणी आहे वाळू आहे याला आपण निर्जीव घटक समजतो आणि सजीव जे हालचाल करतात ते त्याच्यामध्ये वनस्पती आहे आणि प्राणी आहेत या सगळ्यांची एक जैविक साखळी आहे. ज्याला निर्जीव घटक जे आहेत जसं पाणी म्हणतो आपण किंवा जमीन आहे तर हे त्यांचे हॅबिटेट आहेत. सजीवांना जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजा लागतात किंवा जे मूलभूत पर्यावरण लागतं ते हे हवा पाणी आणि जमीन त्यांना पुरवत असतात त्याच्यामुळे हे सजीव जिवंत राहत असतात. आता या सजीवांमध्ये जी पक्ष्यांचा जो सहभाग आहे त्याचे जसे पक्षी आहे जसा गांडूळ आहे तसा माणूस आहे. पण आता काय झालेलं आहे की माणसाला एक्स्ट्रा बुद्धिमत्ता असल्यामुळे तो वरच्या स्थानी स्वतःला घेऊन गेलेला आहे आणि यांना सगळ्यांना त्यांनी आपल्या पायाखाली ढकललंय. म्हणजे हे जे सगळं पर्यावरणाचं चक्र आहे हे फक्त त्याच्यासाठी राबवल्या कसं जाईल याच्यावर माणसांचं कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे. आणि याच्यामध्ये पक्ष्यांचं स्थान असो किंवा इतर सजीव आहे त्यांना दुय्यम स्थान मिळालंय किंवा त्याच्याही खालचं स्थान मिळालंय ते खूप धोकादायक आहे. आणि याच्यासाठी पर्यावरणामध्ये पक्ष्याचं जे महत्व आहे महत्वाचं स्थान आहे शेतीसाठी पक्षी कसे आवश्यक आहे किंवा हवा पाण्यासाठी सुद्धा शुद्ध राहण्यासाठी पक्षी कसे गरजेचे आहेत हे हळूहळू आम्हाला अभ्यासातनं कळत गेलं की अरे हा कावळा म्हणजे फक्त कावकाव करतो चांगला संदेश घेऊन येतो किंवा वाईट संदेश घेऊन येतो कोकिळा गाते म्हणजे फक्त आम्र बहर आलेला आहे कावळ्याने अंक घरट बांधलं म्हणजे पाऊस लवकर पडणार आहे किंवा नाही पडणार आहे ह्या सगळ्या माणसाने निरीक्षण केलेल्या घटना आहेत आणि त्याची सांगड तो आपल्या जीवनाशी घालत असतो की कावळ्याने वरती घरट बांधलं म्हणजे पाऊस कमी येणार आहे किंवा उशिरा येणार आहे मग पेरणी उशिरा करावा. पण त्याला शास्त्रीय बेस नाहीये. म्हणजे आपल्याकडे एखादी घटना घडल्यानंतर आपण लगेच त्याचं कसं सरावलेलं करून टाकतो त्याला की आज असं घडलं ना म्हणजे झालं ते तसंच आहे. पण त्याच्यासाठी मायन्यूट ऑब्झर्वेशन त्याच्या नोंदी आणि त्याच्या रिसर्च. दुसरी आपल्या मानसिकता अशी आहे की मी पाहिलं ते खरं किंवा मी नाही पाहिलं असेल तर मी कुठेतरी कमी पडतोय. तर ही जी मुळात शिक्षणामागची भूमिका आहे ना ही खूप चुकीची आहे. तुम्हाला एक एक आवाज दिसला नाही तर तिथे मेन्शन करा की दिसला नाही तो सुद्धा एक महत्वाचा तुमच्या संशोधनामागचा खूप महत्वाचा घटक आहे की कावळा का दिसला नाही. पण अशी चढावळ दिसते की तुला 10 कावळे दिसले ना तर मला 50 कावळे दिसले त्याचा डॅमेज किंवा त्याचं हार्मफुल ते संशोधन आहे की तुमचं पुढचं जे संवर्धनाचे तुमचे तुम्ही काही योजना असतील शासनाच्या असतील वैयक्तिकरित्या तुम्ही काही राबवणार असाल त्याला खूप मोठा धोका आहे या गैरसमजांचा. आता तुम्ही मला आता मी जसं सांगितलं की कावळ्याचं घरट उंच किंवा लहान आम्ही आता बघतोय तर आम्हाला काही पावसाचं त्याचं रिलेशन अजिबात दिसलं नाही पण पक्ष्यांचं दिसलं. चातक पक्षी आहे किंवा पावसा पक्षी आहे हा तुम्हाला जून मध्ये स्थलांतर करणारे दोनच पक्षी आपल्याकडे येतात आणि पिट्टा ज्याला म्हणतात नवरंग हे तीन पक्षी काय येतात कारण त्यांना इथे घरटं बांधायचं असतं जिथे ते मूळ त्यांचा निवास आहे तिथे धोकादायक परिस्थिती आहे मान्सूनचं जबरदस्त वारा आणि वादळ त्याच्यामुळे ते तिथे सोडून आपल्याकडे येतात ते मान्सूनची सूचना घेऊन येतात कारण त्यांच्या मागे मागे मान्सून वारा इथे पोचणार असतं त्याच्या आत ते इथे मेटिंग करून घरटं बांधून पिल्लं टाकून परत जातात तो मान्सून इथे येतो तो त्यांची अंडी उभून पिल्लं बाहेर आलेली असतात. तर ही जी जैविक साखळी जी एकमेकात गुंतलेली आहे ना ही आपण लक्षात घ्यायला पाहिजे सामान्य लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळेला शास्त्रज्ञ फील्डवर येणार नाही आहेत तुमचं रिसर्च करायला किंवा हे त्याच्यामुळे तुमचं क्षेत्र सतत दुर्लक्षितच राहणार आहे. जळगाव जिल्ह्याचा अभ्यास झाला महाराष्ट्राचा अभ्यास झाला
जिथे आपण पश्चिम घाट आहे तो खूप रिच समजला जातो की प्रचंड प्रमाणामध्ये तिथे पक्ष्यांची संख्या आहे, तर तिथेच सगळेजण जाऊन धडपडतात रिसर्च करायला. आमचं म्हणणं असं आहे की म्हणजे आम्ही हा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की आपल्या जळगाव सारख्या उजाड जिथे हिरवळ दिसतच नाही, पावसाळा सोडला तर उन्हाळा आणि पावसाचा टिप्पूच नाहीये. गिरणा नदी आहे, आपलं मेहरूण तलाव आहे, शिरसोली तलाव आहे, पण त्याचं संवर्धन जे आहे किंवा तिथे ज्या सुधारणा होत आहेत त्या सगळ्या माणसाला दृष्टीसमोर ठेवून त्याला चालायला मॉर्निंग वॉक साठी ट्रॅक पाहिजे म्हणून तो ट्रॅक झाला पाहिजे, बोटिंगची सुविधा पाहिजे म्हणून बोटिंग झालं पाहिजे, पण ह्याच्यामध्ये तिथल्या निसर्गाला धक्का लागतोय, तिथल्या पक्षी प्राणी जे आहेत ते विस्थापित होत आहेत हे आपण लक्षात घेत नाहीये. तर पर्यावरणातलं हे खूप महत्वाचं स्थान आहे पक्ष्यांचं, की पक्षी खूप आहेत म्हणजे पाणी साठा ठीक आहे, पाणी खूप आहे याचाच अर्थ तिथे जैवविविधता खूप आहे. काही पक्षी शेवाळ खातात, काही पक्षी किडे खातात, काही पक्षी बेडूक खातात, काही साप खातात, म्हणजे माणसांच्या जशा प्रादेशिक आपण रचना असते आणि त्याच्यानुसार कोकणातला माणूस जे खातो ते विदर्भातला खात नाही, विदर्भातला खातो तो मराठवाड्यातला खात नाही. का खात नाही? ती काही त्याची स्पेशल आवड नाही आहे. शेवटी आपल्याला जे उपलब्ध आहे आपल्या जवळ त्याच्यातनं आपण पदार्थ करतो, ती तुमच्या भौगोलिक जे आहे वातावरण त्याच्यावरनं तुमचं त्या खाण्याचं वैशिष्ट्य तयार होतं. तसं या पक्ष्यांचं असतं की पाण्यातले प्राणी खाणारे पक्षी वेगळे, झाडावरचं फळ खाणारे वेगळे, जमिनीवरून दाणे खाणारे वेगळे, म्हणजे चिमणी समाज जो आहे प्रजाती आहेत मुनी आहेत त्या सगळ्या जमिनीवरून दाणे टिपतात. त्यांना तुम्ही किती फळं लावा त्या मुळीच फळांकडे डुंबणार नाही, फक्त त्या केव्हा फळांकडे जातात त्याच्यातल्या अळ्या खायला जेव्हा त्यांना पिल्ल होतात प्रोटीन हवे असतात तेव्हा फक्त ते फळांकडे जातात, पण इतर वेळेला त्यांचं मेन त्यांची जी शरीर रचना आहे चोचीची रचना पायाची रचना ती सगळी जमिनीवर उतरून दाणे टिपायचे ते फोडून खायचे. बगर आणि वॅडर बर्ड ज्याला म्हणतो आपण पाण्यात पाणथळ जागेमध्ये राहणारे ते फक्त पाण्यात चोचे खुपसून तिथले गांडूळ आणि मासेच खातात. मग यांना तुम्ही फळाची झाड लावून काही उपयोग आहे का? कारण ते फळं खातच नाहीत. फळं खाणाऱ्यांचे तिथे खूप मोठं तळ केलं तर काहीच उपयोग नाही, ते तळ्यात चुकून उतरणार नाही कारण ते फक्त फळं खातात. तर ह्या पक्ष्यांच्या गरजा आणि त्यांचं खूप मोठं महत्वाचं स्थान असं आहे की बीज प्रसरणाचं काम हे पक्षी करत असतात. जसे फुलपाखरांच्या पायाला परागीभवन होतं त्यांच्या पायांमुळे, तसे हे पक्षी जे आहेत ते बिया फोडतात, कठीण कवचाच्या बिया काही खातात, काही त्यांच्या चुकून निसटून खाली पडतात, त्याचं रोप पुढच्या वर्षी उगतं. काही जे पक्षी आहेत ते बीज वाहून घेऊन जातात, म्हणजे काही पक्ष्यांची काही बिया ज्या आहेत त्या खूप टणक कवचाच्या असतात, त्या तुम्ही किती पेरा त्या उगतच नाहीत. मग त्या केव्हा या पशु पक्षी आणि प्राणी जे आहेत त्यांच्या पोटात जातात, त्याच्यातल्या ऍसिडची प्रक्रिया होऊन त्याचं वरचं जे कवच आहे ना त्याचा हलकेपणा येतो, त्याला जे टणकपणा निघून जातो आणि मग त्या बिया चटकन रुजतात. तर हे जे पक्षी आहे बिया खाणारे, हे तुम्ही फळं लावाल तर बिया खाल, त्यांनी बिया खाल्ला तरच त्या बिया रुजणार आणि त्या बिया रुजल्या तरच ते झाड तिथे उगणार. त्याच्यामुळे ज्या प्रदेशामध्ये जे पक्षी आहे तिथलं वातावरण कसं आहे त्याच्यावर अवलंबून राहूनच तिथली पर्यावरणाचं रक्षण तुम्ही केलं पाहिजे. नैसर्गिक जे स्रोत आहे त्याला धक्का पोचताय कामाने, टेकडी सपाट करायची, कृत्रिम टेकडी उभी राहायची याला काहीच अर्थ नाहीये. आहे तो तलाव बुजवायचा अतिक्रमण करून आणि दुसरा कृत्रिम तलाव निर्माण करायचा याला अर्थ नाही. जो नैसर्गिक पाणथळ जागा आहे त्या तशाच राहू द्या जसंच्या तशा, त्यांचे त्यांचे त्यांना वाळू द्या, त्यांचं त्यांचं वाळल्यानंतर तिथे जे काही उगत आहे किंवा निर्माण होत आहे ते खाणारे पक्षी वेगळे आहेत, ते खाणारे प्राणी वेगळे आहेत, म्हणजे त्यांना ती नैसर्गिक वाळू द्या, नैसर्गिक ओलं होऊ द्या, नैसर्गिक वाळू द्या, तर त्याला खूप मोठा धोका आहे. आणि पक्षी नाहीये तर तुम्हाला चीनचं उदाहरण देता येईल की शेकडो चिमण्या त्यांनी मारल्या धान्य खातात म्हणून, पण इतकी कीड आली की शेवटी चिमण्या आणून तिथे सोडायला लागल्या. तर एक पक्षी दिवसाला कितीतरी अळ्या खातो, एक खंड्या पक्षी आहे तो दिवसाला त्याच्या वजनाच्या 60% इतके मासे खातो, म्हणजे प्रचंड प्रमाणात हजारोंनी अंडी देणारे जे छोटे किडे आहेत त्यांच्या नियंत्रणाचं काम हे पक्षी करतात. त्यांनी जर ती अंडी आणि अळ्या खाल्ली नाही तर पिकांना नष्ट करणारी हे शेकडोनी जी अंडी पनपतायत किंवा अळ्या पनपतायत ते एका सेकंदामध्ये तुमचं शेती नष्ट होऊ शकते. तुमच्या तळ्यामध्ये घाण आहेत, वेगवेगळे किडे आहेत, त्यांचा जर अति प्रादुर्भाव झाला तर ते सुद्धा मानवासाठी सुद्धा घातक ठरू शकतात. तर हे सगळं म्हणजे बीज प्रसारण आणि अति बीज निर्माण करणारे जे पशु पक्षी आहेत किंवा किडे आहेत त्यांच्या प्रजननावर नियंत्रणाचं काम हे पक्षी करत असतात. तर असं हे आपल्या पर्यावरणातलं जे पक्ष्यांचं स्थान आहे ना हे आपण ओळखायला पाहिजे. पक्षीच असं नाही तर जितके काही जीवजंतू आहेत ते सगळेच खूप महत्वाचे घटक आहेत, तर त्यांना हानी होणार नाही असे आपण विकास जर आपला ठेवला आणि जे कोणी तिथे अधिकारी असतील किंवा पर्यावरणाचं काम करणारे लोक असतील यांनी, आणि सगळ्यात आशादायी चित्र असं आहे की नुसतं जळगावचा आपण विचार केला, आम्ही आता चिमणी गणना घेतली
तर 1232 का 1236 चिमण्या नोंदल्या गेल्या. कोणी शंका अशी केली इतक्या कमी, कोणी सांगितलं इतक्या जास्ती, कारण पक्षी नाहीसे झाले, चिमण्या नाहीसे झाल्या असा एक समज आहे, खूप चिमण्या आहेत असा पण एक समज आहे. पण याच्यासाठी जनसहभाग खूप महत्वाचा आहे. आम्ही 12 ग्रीड पाडल्या जळगावच्या. मेरुण तलाव आहे, लांडोर खोरी आहे, शिवाजीनगर आहे, ममुराबाद आहे, कानादा रोड आहे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही भेटी देतोय. सावखेडा शिवार आहे, हे सगळे आमचे नेहमीचे भेटीचे ठिकाण आहे, नेहमीचे नोंदीचे ठिकाण आहेत. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा असं आहे की जिथे आम्ही जाऊ शकलेलो नाहीये, तर अशा सुद्धा लोकांनी जर हा सहभाग याच्यामध्ये नोंदवला आणि त्याच्यासाठी या लोकांना हे पटवून देणं गरजेचं आहे. सगळ्यांना निसर्गाचा असा कोणीच माणूस आपण बांधतो मला की ज्याला निसर्गाबद्दल प्रेम नाही, पशुपक्ष्यांबद्दल सगळ्यांना प्रेम आहे, पण हाऊ टू स्टार्ट कसं करायचं आम्हाला सुद्धा माहित नव्हतं कसं करायचं. अचानक आम्ही इकडे वळलो आणि एवढा मोठा आज पल्ला गाठला 10 वर्षांमध्ये. पण आमचं म्हणणं असं आहे की शालेय स्टुडंट, कर्मचारी, काम करणारे नोकरदार वर्ग आहे किंवा स्टुडंट आहेत आणि गृहिणी आहेत, यांचा सहभाग जर तुम्ही वाढवला तर बाकीचं नाही माहिती मला, पण जळगावमध्ये निश्चितच आपण एक क्रांती घडवून आणू शकतो या फील्डमध्ये. आणि वेगवेगळ्या नोंदींद्वारे आपण ही नोंद खूप वाढवू शकतो. आणि जळगाव शहरात निदान किती पक्षी आहेत याचा जर सगळ्यांनी सहभाग घेता वेगवेगळ्या ठिकाणी जर माहिती आपण गोळा करू शकलो तर याचा खूप फायदा आपल्याला होईल. आणि या जनजागृतीसाठी मग आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवायचं ठरवले की आपण सर्व लोकांमध्ये पोहोचलो पाहिजे. हे सगळं सांगेल शिकतो आपण, पर्यावरण विषय शाळांमध्ये आहे, लहानपणापासून तुम्हाला एक पर्यावरणाचा विषय असतो चिमणी काय का, पण त्याच्या डीप मध्ये जाऊन ते वळतील कशी, प्रश्न उत्तरं आणि पेपरमध्ये लिहिणं आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवणं याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाहेर फील्डवर करणं खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही फील्डवर उतरत नाही तोपर्यंत हे फक्त पुस्तकी ज्ञान राहील. आणि या नोंदी पुस्तकात पेपर पर्यावरणामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवले, मी PhD केली, त्याच्या व्यतिरिक्त काहीच राहणार नाही. तर याच्यासाठी जनसहभाग वाढवायचा असेल तर वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे ही सगळी माहिती पक्ष्यांची त्यांच्यापर्यंत पोहोचवली गेली पाहिजे. आणि असे उपक्रम आम्ही राबवण्यास तेव्हापासून सुरुवात केली. पहिलं 1 वर्ष तर आमचं नोंदी घेण्यात गेलं, पण हळूहळू आम्ही त्याच्यावर काम करत गेलो आणि नंतर हे उपक्रम आम्ही राबवले. एक प्रश्न आहे माझा, तुम्ही पक्षी गणना केली, चिमण्यांची गणना केली, तर हाच पक्षी परत परत काउंट होत नाहीये याच्यासाठी तुम्ही काय केलं? त्याच्यासाठी टेक्निक असतं. अच्छा, सर सांगतील तुम्हाला ते टेक्निक की ते रिपिटेशन व्हायला नको आहे, तोच पक्षी पुन्हा पुन्हा नोंदवायला जायला नको, त्याच्यासाठी त्याचं टायमिंग काय ठेवायचं आणि ते कशा प्रकारे करायचं त्याचं टेक्निक आहे. ते टेक्निक आम्ही शिकलोय आणि त्या टेक्निक नुसारच आम्ही ते बर्ड मॉनिटरिंग जे आहे ते करत असतो. आणि जसं बुद्ध पौर्णिमेला रात्री प्राणी गणना केली जाते, तसं पक्षी गणण्यासाठी काही विशिष्ट कालावधी किंवा काही असतं का, दिवस वगैरे असा त्याची तुम्ही माहिती? दिवस म्हणजे आता आपल्याकडचं भारतापुरतं पाहिलं तर मायग्रेटेड बर्ड हे आपल्याकडे थंडीत येतात ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि उन्हाळ्यात ते परत जातात, म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये जवळजवळ सगळे रिटर्न आपल्या आपल्या घरी परतलेले असतात. हे 2 सीझन आहे. पण आपल्याकडे बॉम्बे नॅचरल रिसोर्स सोसायटी जी आहे मुंबईची, त्यांनी 3 गणना मोसमानुसार केल्या की उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. आणि आम्ही या 3 ऋतूमध्ये ही नोंद घेतो आणि त्यांना कळवत असतो. दरवर्षीचा आमचा रेकॉर्ड आहे हे. आता सांगतील सर तुम्हाला ते टेक्निक पण सांगतील त्याच्यामध्ये. मी राजेंद्र गाडगे. आता तुम्हाला सांगितलं की आम्हाला पक्षी निरीक्षणाचा छंद बसायला लागला. हा पक्षी निरीक्षणाचा छंद लागत असताना पक्षी गणना हा एक नवीन शास्त्र तेही आमच्या परिचित झालं. आणि 2010 पासून आम्ही जळगाव शहरातील पक्ष्यांची गणना करत आलेलो. ही पक्षी गणना करत असताना आमची सुरुवात फक्त कमिटीचा भाग म्हणजे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान इथून सुरुवात झाली. पण हळूहळू जसं आम्ही जळगाव शहरात या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा सर्व भागांमध्ये जायला लागलो तर जवळजवळ 14 भागांची आम्ही निवड केली आहे. मग त्याच्यामध्ये शिरसोली तलावाचा भाग असेल, मेरुण तलाव असेल, लांडोर खोरी असेल, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे, हनुमान खोरं आहे, सावखेडा परिसर आहे, ममुराबाद रोड आहे, असे 14 ग्रीड्स केले. हे 14 ग्रीड्स करण्यासाठी आम्ही एक शास्त्रोक्त पद्धत वापरली. त्याच्यासाठी गुगल अर्थच्या साह्याने 2 किलोमीटर बाय 2 किलोमीटरचे आम्ही ते ग्रीड्स पाडले आणि साधारणतः 1 तासामध्ये हे 2 किलोमीटर बाय 2 किलोमीटरच्या ग्रीडमध्ये आपल्याला पक्षी गणनाही करायची असते.
आता ही पक्षीगणना करत असताना तेच पक्षी मोजले जाऊ नयेत आणि जे समजा संवहनी पक्षी आहेत त्याची पक्षीगणना कशी करायची याबद्दलच एक शास्त्र आहे. आपण एक दिशा निवडून पक्षीगणनेला सुरुवात करायची आहे. त्यामुळे समोरून येणारा पक्षी आणि उजव्या आणि डाव्या बाजूने येणारा पक्षी याचीच गणना करायची आहे. मागून परत जर पक्षी आला तर तो मोजायचा नाही आहे. त्याच्यामुळे शक्यतो परत पक्षी तो मोजला जाणार नाही आहे. आता झाडावर बसलेला पक्षी आहे किंवा आकाशातनं उडणारा एखादा थाव आहे तर त्यावेळेस त्याचे आपण फोटो काढायचा आहे. तो फोटो काढल्यानंतर त्याची ग्रीड त्याच्यावरती आपण पाडायची आहे 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर ज्या असेल आणि त्या ग्रीड मध्ये प्रत्येक ग्रीड मध्ये किती पक्षी बसलेत हे आपल्याला लगेच मोजता येतात. त्याच्यामुळे एखाद्या थव्यामध्ये त्याला कुकी थेअरी म्हणतात. तर त्या ग्रीड थेअरी प्रमाणे किंवा कुकी थेअरी प्रमाणे आपल्याला एखाद्या झाडावर समूहाने पक्षी बसलेले किंवा आकाशात उडत आहेत तर ते फोटो काढून त्याची ग्रीड काढून आपल्याला त्या थव्यामध्ये किती एकूण पक्षी आहे याची आपल्याला मोजदात करता येते. आता हे जे 14 ग्रीड्स पाडलेले आहेत याची आम्ही साधारणतः वर्षातनं 3 ही गणना होते. म्हणजे पावसाळी हिवाळी आणि उन्हाळी आणि त्याचबरोबर जागतिक सुद्धा गणना आहे. जसं आता 5 मे जागतिक पक्षी गणना आहे. 11 मे मायग्रेटरी बर्ड्स म्हणून गणना आहे त्यावेळेस गणना होते. नंतर सप्टेंबर महिन्यात बयावीवर म्हणजे सुग्रण या सुग्रणीची वीण असते आणि तेव्हा ती साधारणतः गळत बांधायला सुरुवात होते. त्याच्यामुळे आपल्याला एका जागी या सगळ्या सुग्रणी पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त अचूक अशी गणना होऊ शकते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये आपण महाराष्ट्रभर ही सुग्रीण गणना घेत असतो. आता या गणनेचा हेतू काय आहे की याच्यातून आपल्याला नेमकी पक्ष्यांची संख्या समजते. किती जाती आपण त्या गणनेच्या दिवशी बघितल्या याची आपल्याला माहिती मिळते. आता हा अभ्यास आपल्याला गणनेचा साधारणतः 8 वर्ष जेव्हा आपण करू तेव्हा मग आपल्याला नक्की काहीतरी ठोस बोलता येईल. त्याच्या आधी आता काही बोलता येणार नाही. कारण यावर्षी दिसला म्हणून त्या पुढच्या ह्याच्यात दिसणारच नाही किंवा कमी संख्या का झाली किंवा जास्त संख्या का झाली याचा कारणांचा शोध हा सातत्याने 5 वर्ष 10 वर्ष असा अभ्यास झाल्यावर ठोसपणे म्हणता येईल की त्याचे जे अधिवास आहेत ते अधिवास नष्ट झाल्यामुळे झाले का किंवा झाडांची तोड झाल्यामुळे झालं का पाणी प्रदूषित झाल्यामुळे झालं का अतिदुष्काळामुळे पक्षी कमी झालेत का अशी वेगवेगळी कारण ही शोधण्यासाठी म्हणून ही पक्षी गणना आहे. आता उदाहरण तुम्हाला एक सांगतो की न्यूझीलंड मध्ये असं झालं की जेव्हा पक्षी गणना कराराला गेल्यानंतर 5-10 वर्षांनी असं लक्षात आलं की तिथे घुबड यांची संख्या कमी दिसायला लागली. त्याचे दुष्परिणाम त्यांना असं झालं की उंदरांची संख्या वाढली आणि तिथली शेती नष्ट झाली. मग त्या न्यूझीलंड मधल्या शेतकऱ्यांनी या पक्षी गणनेमुळे लक्षात आलं की आपण बांधांवरचे सर्व झाडं तोडली. कारण बांधावर जर जास्तीत जास्त आपल्याला पेरता आलं बांध नष्ट झाले आणि ती जमीन लागवडीखाली आली तर आपल्याला पीक जास्त मिळेल आणि म्हणून न्यूझीलंडच्या सर्व क्षेत्रातल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांनी बांध काढून सपाट जमीन केली. पुढे बांधावरती जे पक्षी बसतात ते नष्ट झाले. त्यात घुबड हा घुबड वर्षातनं साधारणतः 250-300 उंदीर खातो आणि ते उंदीरच काही नसे झाले तर तिथे मग कालांतराने उंदरांची संख्या वाढली आणि पीक कातरून त्यांनी म्हणजे मूळ पिकाची पेरणी झाल्याबरोबरच त्यांची कातरण व्हायला लागली आणि त्याच्यामुळे पीक काही उभं राहिना. मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला बांधावर झाडं लावणं अत्यंत महत्वाचं आहे. मग तिथे नीलपंख बसतो तो टोळ खातो किंगफिशर बसतो तो वेगवेगळे किडे खातो. या आमच्या बयावीवर गर्दी बांधतात. ह्या गर्दी केव्हा बांधतात जेव्हा तुमचा पाऊस आलेला आहे तुमची पेरणी झालेली आहे अशा वेळेस यांची गर्दी तयार झालेली असतात आणि त्यांनी बाळांना जन्म दिलेला असतात त्या बाळाला त्यांना प्रोटीनची गरज असते. अशा वेळेस ह्या पिकाच्या आजूबाजूला किंवा झाडांवर जी कीड बसलेली असते ती ती सुग्रण खाते आणि आपल्या पिल्लाला आणून देते. आणि नेमकं म्हणजे हे बघा साखळी की सुग्रणीचा बाळाचा जन्म तिची वाढ
आणि आपल्या इकडे पेरणी झालेली आहे आणि ती जी रोपं आहेत नवीन ती वाढायला मदत केव्हा होणार आहे की जेव्हा त्याच्यावर कुठल्याही तऱ्हेचा हल्ला होणार नाही, जसं उंदीर हल्ला करणार नाही किंवा वेगवेगळे किडे अळ्या हल्ला करणार नाही, अशा वेळेस ही निसर्गाने जैविक साखळी तयार केली आहे. पण याची ठोस माहिती आपल्याला गणनेतून होणार आहे आणि म्हणून सातत्यपूर्ण गणना ही अत्यंत आवश्यक आहे आणि ती आम्ही जळगावमध्ये जे 14 ग्रीड्स पाडलेल्या आहेत त्या ग्रीड्स मध्ये सातत्याने करतो. आणि आता आम्हाला एक अंदाज यायला लागला, जसं मेहरुण तलाव, मेहरुण तलावामधलं जे पाणी आहे ते दोन कारणांनी आटतंय, एक तर पाऊसमानच कमी आहे आणि दुसरं त्याचं जे पाणलोट क्षेत्र आहे शिरसोलीकडनंच काहीतरी पाणी अडवलं जातंय आणि त्याच्यामुळे मेहरुण तलाव कोरडा पडतोय. त्याचे दुष्परिणाम काय झाले की 95 प्रकारचे स्थलांतरित पक्षी म्हणजे आपल्या देशातल्या देशात स्थलांतर करणारे आणि काही परदेशातून येणारे असे पक्षी कमी झाले आणि त्याच्यामुळे तिथे दुसऱ्या बाजूला त्याच्यात आम्ही सातत्याने महानगरपालिकेला कळवतो की त्यांनी जळगावचं ड्रेनेज त्याच्यात सोडलेलं आहे. ड्रेनेज सोडल्यामुळे मासे तिथले मेलेले, तिथले खेकडे मेलेले, इतर बारीक जीव शिंपलं ही मेलेले आणि त्याच्यामुळे पक्ष्यांना खायला तिथे काही उरलेलं नाही. रॅप्टर सारखे पक्षी म्हणजे ऑस्प्रे किंवा बैली ससाणा असे जे पक्षी येत होते ते येईनासे झाले. तर त्याच्यासाठी पाण्याचं संवर्धन झालं पाहिजे, मेहरुण तलावाचं संवर्धन झालं पाहिजे, तिथे जे ड्रेनेज सोडलेलं आहे ते बंद झालं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही सातत्याने काम करतो. दुसरं वेगवेगळ्या समाजामध्ये पक्ष्यांविषयीची गोडी निर्माण व्हावी, पक्षी गणनेत लोकांनी सहभाग व्हावा म्हणून सिटीजन सायंटिस्ट ही संकल्पना आम्ही राबवतो की याच्यासाठी फार मोठं पक्ष्यांचा अभ्यास करण्याची गरज नाही. आपल्या परिसरात एखाद्या गच्चीच्या वरती जाऊन किंवा गल्लीत उभं राहून जर आपल्या परिसरातली किती गणना आहे एवढी जर आम्हाला कळवली तर ती एक मोठी सिटीजन सायंटिस्ट म्हणून सहभाग तुमचा वाढणार आहे आणि त्याच्यामुळे अॅक्युरसी वाढणार आहे. जसं आता आम्ही 14 ग्रीड करू शकतो पण प्रत्येक गल्लीतले पेठेतले लोक जर त्यात सहभाग झाले आणि तसा आमचा प्रयत्न झाला आता आम्हाला यश मिळालं. चिमणी गणनेच्या वेळेस जवळजवळ 10 ग्रीड मधल्या लोकांनी त्यात सहभाग घेतला त्याच्यामुळे काही अंश चिमण्यांच्या आमच्या गणनेत वाढ झाली की जे आम्ही फक्त 14 ग्रीड मध्ये काम करत होतो तर अजून हे 7-8 लोक त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर आम्हाला या आपल्या लाईव्ह ट्रेनच्या निमित्ताने या माध्यमातून आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की जेव्हा जेव्हा अशी गणना होईल तेव्हा नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आता विविध उपक्रमही आम्ही राबवतो. जसं आता श्रीगोंद्याला आम्ही गेलेलो होतो तिथे पारध्यांच्या मुलांसाठी हॉस्टेल बांधलेलं आहे आणि ही पारधी मुलं आम्ही एकत्र तिथे केली त्या हॉस्टेलमधली आणि त्यांची एक सहल काढली, त्यांना पक्षी निरीक्षणाचं महत्व पटवलं, पक्ष्यांची शिकार करतात तर ते शिकार का करू नये याबद्दलची संकल्पना त्यांच्या मनामध्ये रुजवली आणि त्याचा एक असा फायदा झाला की त्यांना त्याचं महत्व कळलं की आपण आता इथून तरी पक्ष्यांची शिकार करून अन्न म्हणून त्याचा वापर करता कामा नये. याचबरोबर आम्ही आता मध्ये वीरपूर मध्ये गेलो होतो, शहादा तालुक्यातला पाडा आहे, तिथे आम्ही हिंडत असताना आम्हाला दोघांना असं लक्ष झालं की पक्ष्याचा आवाज येतोय. मग तो काय येतोय म्हणून यांनी सहज वर बघितलं तर पायामध्ये चातकाच्या जाळं अडकलेलं होतं आणि मग तिथले आम्ही आदिवासी जे आमच्या बरोबर होते ते पटकन वर चढले आणि त्यांनी त्यातनं सुटका केली. आता त्याच्यामध्ये मग आम्ही सगळ्या तिथल्या गुराख्यांची मिटिंग घेतली आणि त्यांना हा चातक कसा आफ्रिकेतनं येतो आणि आपले इथे पाहुणा म्हणून आलेला आहे आणि त्याचा आपण जीव घेतो आहोत एका अंड्यासाठी, बरं तो इतका पक्षी लहान आहे की त्याचा 8 ग्राम सुद्धा तुम्हाला मांस मिळणार नाहीये खायला, म्हणजे तुमचं एकाच नाश्ता सुद्धा होऊ शकणार नाहीये, तेव्हा कशाला तुम्ही अशा पाहुण्या पक्ष्याचं नुकसान करतायत, ते आपल्या शेतीला सुद्धा उपयुक्त आहेत, आजूबाजूच्या जंगल वृद्धीला सुद्धा उपयुक्त आहेत. आणि तिथे आम्ही सातत्याने जातो आहोत, 5 वर्ष झाले आणि तिथे जागृती करतो, तिथे स्लाइड शो दाखवतो की पक्षी म्हणजे काय, पक्ष्याचा उगम कसा झाला, पक्ष्यांना वेगवेगळ्या चोची का असतात, त्यांच्या पायांची रचना कशी वेगळी असते, खाद्याप्रमाणे ती पायाची रचना आणि चोची कसे बदलत असतात, पक्ष्यांची उत्क्रांती कशी झालेली आहे, आपल्या परिसरात वेगवेगळे पक्षी कसे दिसतात यावरचे स्लाइड शो आम्ही जसं त्या आदिवासी पाड्यांमध्ये दाखवतो तर इथे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्येही दाखवत आहोत, शाळांमध्ये जाऊन दाखवत आहोत की जेणेकरून
विद्यार्थ्यांना नागरिकांना पक्ष्यांविषयीची गोडी निर्माण होईल आणि त्याचे हळूहळू परिणाम चांगले दिसायला लागलेले आहेत. आता जर कुठे एखाद्या पक्षाला अपघात झाला असेल, आमचे फोन नंबर लोकांना माहिती आहे तर ते आम्हाला फोननी कळवतात, आम्ही तिथे जाऊन आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही त्या पक्ष्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. आता इथनं आम्ही परत आव्हान करतो लाईव्ह ट्रेन्सच्या निमित्ताने की ज्यांना ज्यांना पक्ष्यांविषयीची जागृती भावा घ्यायचा आहे, नंतर जर एखाद्या पक्ष्याला अपघात झाला असेल तर त्याला वाचवायचं असेल तर शिल्पा गाडगीळ, राजेंद्र गाडगीळ यांच्या 9423973115 या मोबाईल नंबरवर तुम्ही अवश्य आम्हाला कळवा. तसंच जेव्हा जेव्हा आमची पक्षी गणना होईल त्या पक्षी गणनेत तुम्ही सहभाग व्हा आणि यासाठी सुद्धा याच मोबाईल नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करा आणि तुमच्या परिसराचं नाव सांगा, त्या परिसरामध्ये आम्ही मग पक्षी गणना करणार आहोत, असं या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद द्या अशी आमची एक आग्रहाची विनंती आहे. पक्षी गणनेचं अत्यंत महत्व आहे आणि आपल्या परिसरामध्ये जे पक्षी गणना करत असताना त्याचं दुसरं एक आहे की याच्यातनं एक योग मध्ये जे कॉन्सन्ट्रेशननी तुम्हाला मेडिटेशनचा लाभ होतो तो होतो, कारण तुम्ही जेव्हा एकदा पक्षी निरीक्षण करायला लागतात तेव्हा देवभान विसरलेलं असतं आणि अर्जुनाचं जसं लक्ष फक्त त्या माशाच्या डोळ्याकडे असतं तसं तुम्ही संपूर्ण परिसर विसरून जातात आणि फक्त त्या परिसरात कुठले पक्षी आहेत त्याचा शोध घेतात, त्यामुळे एक मानसिक शांतता सुद्धा मिळत असते, एकाग्रता वाढीला निर्माण होते आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो, कारण मग तुम्हाला पक्षी एकदा पाहिल्यानंतर मग त्याचे रंग कसा आहे, त्याचे पिस कशी आहेत, त्याचे पाय कसे आहेत, त्याच्यात चोचीचा ठेवण कशी आहे, याचा सर्व तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यामुळे वर्गीकरण करणं पक्षाचं त्यांचे वेगवेगळे जाती ओळखणं हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन वाढायला मदत होते. लाईव्ह ट्रेनच्या निमित्ताने शिल्पा आणि मला, मी राजेंद्र गाडगीळ, आम्हाला ही जी संधी मिळाली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून लोकजागृतीला आपण सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. थोडा आणखीन एक मुद्दा मला इथे असा बोलायचा आहे की पक्ष्यांचं नुसतं निरीक्षण करणं किंवा त्याचं मॉनिटरिंग म्हणजे गणना करणं आणि तो रिपोर्ट ठेवणं आणि पक्ष संवर्धनासाठी काम करणं याच्यापेक्षाही आणखीन एक महत्वाचा मुद्दा मला असा इथे मांडायचा आहे की अंधश्रद्धा ज्या आहेत पक्ष्यांच्या बाबतीत पूर्ण भारतभर काय पूर्ण जगभरच आहेत त्या, की आमका पक्षी दिसला तो अपशकुनी आहे, आमका पक्षी दिसला म्हणजे तो शकुनी आहे, शुभ शकुनी आहे, किंवा आमक्या पक्षाचा बळी दिला तर तुम्हाला धन मिळतं, पुत्र लाभ होतो, संपत्ती मिळते, अशा ज्या काही परेनी ते बिंबवल्या जात आहेत लहानपणापासून मनांवर की असं आहे. तर निदान आता आपण शिक्षित झालेलो आहोत आणि विज्ञान शिकतो आहोत, सृष्टीबद्दल सगळं ज्ञान मिळवतोय, तर निदान आता तरी या कल्पना आपण मागे टाकायला पाहिजे आणि याच्यासाठी सगळ्यांनीच पुढे यायला पाहिजे की कोणी एकमेकांना जर असं सांगितलं तर त्याचा विश्वास नको ठेवायला. उदाहरणार्थ घुबड आहे, मी आता सरांनी सांगितलं की घुबड 200-250 साधारण उंदीर खातो वर्षाला, पण घुबडाचं एका शेतामध्ये घुबडाचं एक कुटुंब असं साधारण 4 मेंबर असतात, ते 2 मुलं आणि नर आणि मादी. तर तुम्ही हिशोब करा की साधारण 1000 तरी उंदीर ते वर्षभरामध्ये फस्त करतात. अशा प्रत्येक शेतामध्ये तुम्हाला घुबड दिसतील, आसपासमध्ये साधारण 2 किलोमीटरच्या अंतरावर एक तरी कुटुंब तुम्हाला शेताच्या तिथे घुबडांचं दिसणार म्हणजे दिसणार. आता हे घुबड धनलाभासाठी तुम्ही त्याला मारून टाकणार, मग एक घुबड मेला ती मादी मारो का नर मारो, त्यांची एक जोडी फुटली म्हणजे त्यांचं प्रजनन थांबलं, प्रजनन थांबलं म्हणजे त्या शेतामधले उंदीर वाढणार, साप वाढणार आणि जे जे धोकादायक आहे शेतकऱ्यांना त्याची त्याची त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. तर हे सगळे समज आपण आता मनातनं काढून टाकायला पाहिजे, त्याची साधनाला धर तुम्ही हातपाय हलवा आणि धन मिळवा, कष्ट करा आणि धन मिळवा, कुठल्याही पशु पक्ष्यांचा बळी देऊन तुम्हाला धन मिळणार नाहीये, पुत्रलाभ होणार नाहीये. असं असतं तर कोणीही लग्न करायच्या भानगडीतच पडलं नसतं, कोणीही कष्ट करायच्या भानगडीत पडलं, एक घुबड मारा पुत्र होणार, एक घुबड मारा धन मिळणार, तर हे सगळं खोटं आहे. आणखीन एक आहे की कोकिळा व्रत येतं दर 12 वर्षांनी का 18 वर्षांनी, तर कोकिळेची पूजा केली की पतीला आयुष्य मिळतं. मग तुम्ही दवाखान्यात नेत नाही का, पती आजारी पडला तर कोकिळे घरात सांभाळा, तिची पूजा करा आणि काही झालं पतीला हार्ट अटॅक आला तरी दवाखान्यात नेऊ नका, असं काही होत नाही. मग त्या कोकिळ पक्षाला का त्रास देता,
म्हणजे अशी एक घटना पेपरमध्ये आलेली होती की कोकिळ पक्ष्याला तुम्ही आणि मुख्य म्हणजे नराला बांधतात, मादी कोणालाच माहित नाही अजून की मादी कोकिळ कधीच गात नाही, नर कोकिळ गातो आणि तिला आपण कोकिळ्या म्हणतो. इट इज अ रॉंग व्हेरी. कोकिळ नर गातो नेहमी, मादी गप्पच असते, फक्त मेटिंगच्या पिरियड दोन तीनदा किंचाळल्यासारखा आवाज करते पण वर्षभर ती गप्पच असते. आणि कोकिळ पक्षी मेटिंगच्या पिरियडमध्ये नर गातो तर त्या नराला पिंजऱ्यात ठेवतात कोकिळ व्रताच्या वेळेला आणि त्या बायकांनी इतकं हळदी कुंकू व्हायला त्याला की बिचारा तो पिंजऱ्यात मरून गेला कोकिळ नर. काय मिळालं, किती पुरुषांचं सगळे आपण मृत्यू पावणारे एक ना एक दिवस अमर कोणीच नाहीये हे लक्षात घेऊन असं त्या पक्ष्यांचा कृपया छळ करू नका. खंड्या पक्षी आहे तो अमक्यासाठी प्रसिद्ध आहे. तुमचा इंडियन रोलर ज्याला आपण म्हणतो नीलपंख, त्याचा पंख खूप शुभ असतो म्हणून दसऱ्याच्या दिवशी त्याला पकडतात, त्याचे पंख उपटुपटू घरामध्ये नेतात पवित्र आहे म्हणून. कशासाठी तो पक्षी उडतोय त्याचं काम त्याला करू द्या. हा जो नीलपंख आहे याचं जेव्हा संशोधकांनी डिसेक्शन केलं तर त्याच्या पोट्यातनं 382 प्रकारच्या किड्यांचे अवशेष मिळाले. म्हणजे बघा तो शेता आणि तो नेहमी शेतीच्या बाजूलाच आढळतो तर इतके ते उपकारक आणि इतके शेतकऱ्यांचे मित्र असणारे हे सगळे पक्षी आहे. तर कृपा करून त्यांना मारू नका. संवर्धन करता येत नाही ना तुम्हाला तर निदान मारू नका आणि कुठे तो मरत असेल तर त्याला वाचवा एवढीच माझी विनंती आहे. दुसऱ्या पतंगीचा मांजा, सगळी म्हणजे माणसानी ना सगळं स्वतःसाठी, स्वतःचं सुख, स्वतःचं मनोरंजन, स्वतःचा धर्म, स्वतःचं कर्तव्य याच्यासाठी सगळी सृष्टी राबवायला सुरुवात केली आहे. तुम्हाला पतंग उत्सव संक्रांतीच्या वेळेला तर सगळ्यांना ऊत येतो. साधा मांजा वापरा की जो कमी हार्मफुल आहे. ओरडून ओरडून सगळे सांगतायत की तुम्ही सकाळी 6 ते 10 सुमारास किंवा 9 सुमारास पतंग उडवू नका, संध्याकाळी 5 ते 6 सुमारास पतंग उडवू नका, मग दिवसभर उडवा. कारण हा ट्रॅफिक जाम होण्याची परिस्थिती असते पक्ष्यांची की एकण तो सकाळी घर सोडून बाहेर पडतात थवे तेव्हा खूप आकाशामध्ये पक्षी असतात आणि संध्याकाळी 5 वेळेला ते घरी परत येत असतात त्यावेळेला पक्ष्यांची आकाशामध्ये संख्या खूप असते. अशा वेळेला त्यांचे मरण्याचे चान्सेस जास्ती असतात तर त्यावेळेला एवढा मोह आपण आवरायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही हे वेगवेगळे प्रदर्शनं तयार केलेली आहेत आणि ठिकठिकाणी जाऊन ती लावतो की काहीतरी पण लोकांमध्ये जनजागृतीपेक्षा स्वतःहून त्यांना जोपर्यंत निसर्गाबद्दल प्रेम आणि त्याचे उपकार जोपर्यंत तुम्ही पूजा करता. भारतीय संस्कृतीचा आपण उदो उदो करतो की निसर्गाच्या किती पूजा आहे, नागाची पूजा करा, याची पूजा करा, त्याची पूजा करा, वेगवेगळे दिन आहेत त्यांच्या नावाने. पण ते दिन फक्त पूजा अर्चा करण्यात आणि पक्वांना खाण्यातच आपण घालवतोय. त्याचा खरा जो हेतू आहे, पुढचे पूर्वीचे लोक अंधश्रद्धाळ नव्हते, ते खरे श्रद्धा ठेवणार होते. त्यांनी ओळखलं होतं घुबड का हवं, कोकिळ का हवी, नीलपंख का हवा, साप का हवा म्हणून नागपंचमी साजर केली की ते साप उंदीर खात आहेत म्हणून त्यांची पूजा करा. ते मदत आहे म्हणून त्यांची पूजा आहे. आपण उलटच केलेलं, आपण फक्त त्यांची पूजा करतो मारायला सुखत नाहीये. तर हे सुशिक्षित समाज म्हटल्यानंतर आपण हे सगळं टाळायला हवं असं मला वाटतं. थँक्यू.